तो बायोलॉजी की एक पूरी के पूरी रिवीजन सीरीज चल रही है और आज हम उसमें ऑर्गेनिज्म एंड पॉपुलेशन डिस्कस करेंगे। तो ऑर्गेनिज्म और पॉपुलेशन में हम सबसे पहले देखेंगे फादर ऑफ द इकोलॉजी। द फादर ऑफ द इकोलॉजी इज़ द राइटर। द फादर ऑफ द इकोलॉजी इज़ द राइटर। उसके बाद में हम देखेंगे इकोलॉजी हायरार्की। अब इकोलॉजी हायरार्की में क्या क्या होता है, तो सबसे पहले हम ऑर्गेनिज्म से स्टार्ट करते हैं। सबसे पहले ऑर्गेनिज्म, उसके बाद पॉपुलेशन, अने उसके बाद कम्युनिटी, उसके बाद इकोसिस्टम और उसके बाद बायोम्स। और बायोम्स कौन कौन से होते हैं, रेन फॉरेस्ट, टुंड्रा, डेजर्ट, ट्रॉपिकल, टेम्परेट, आर्टिक एंड अल्पिक एट्स। अब ये जो बायोम्स है वो कितने टाइप के, अब बायोम्स का एक चार्ट दिया हुआ है, तो उसमें जो जिसमें सबसे ज़्यादा बारिश होगी तो वो क्या होगा, ट्रॉपिकल। ट्रॉपिकल में सबसे ज़्यादा बारिश तो सगड़ पहलंदा का ट्रॉपिकल, त्यानंतर या ठिकाणी आर्टिक। आर्टिक मध्ये काय टेम्परेचर पाहिजे, टेम्परेचर इथं काय सगळ्यात कमी आहे म्हणून इथं काय आर्टिक येईल, ठीक आहे। त्यानंतर इथं टेम्परेचर असं जास्त गेलं एकदम सगळ्यात वर जे येईल ते डेझर्ट येईल, ते डेझर्ट। त्यानंतर काय येईल, त्यानंतर हे दोन मात्र लक्षात ठेवायचे, हे बघा असं कोनसारखं शेप आहे, याला काय म्हणायचं कोनिफेरस, आणि ह्या राहिलेला तो काय ग्रास लँड असं लक्षात ठेवायचं। कसं, हे बघा जे सगळ्यात जास्त पाऊस जिथं असेल ते ट्रॉपिकल, त्यानंतर सगळ्यात जास्त टेम्परेचर, सगळ्यात कमी टेम्परेचर ते आर्टिक किंवा अल्पिन टुंड्रा, सगळ्यात जास्त टेम्परेचर ते डेझर्ट, त्यानंतर हा कोन शेप आहे तो कोनिफेरस, आणि त्याच्यानंतर जे राहिलेले ते ग्रास लँड। आणि आता एक एक पॉईंट आहे, आता इकोलॉजी ॲट द ऑर्गॅनिझम लेवल इज कॉल्ड ॲज द फिजिओलॉजिकल इकोलॉजी। द इकोलॉजी ॲट द ऑर्गॅनिझम लेवल इज कॉल्ड ॲज द फिजिओलॉजिकल इकोलॉजी। इकोलॉजी ॲट द ऑर्गॅनिझम लेवल इज कॉल्ड फिजिओलॉजिकल इकोलॉजी। आणि हे फिजिओलॉजिकल इकोलॉजी आहे, इट ट्राईज टू अंडरस्टँड, हे आपल्याला काय समजायला मदत करतं की ऑर्गॅनिझम कशा प्रकारे ॲडॅप्ट झालेत, हाऊ द ऑर्गॅनिझम्स आर ॲडॅप्ट टू द इन्व्हायरमेंट, आणि कशाच्या याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ द सर्वायवल आणि रिप्रोडक्शन। सर्वायवल आणि रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये ऑर्गॅनिझम कशा प्रकारे ॲडॅप्ट झाले हे फिजिओलॉजिकल इकोलॉजी आपल्याला समजायला मदत करतं। तर हे अशा प्रकारचं याचं इंट्रोडक्शन आहे। त्यानंतर आपण काही बायोटिक किंवा अबायोटिक फॅक्टर्स पाहू। आता मेजर अबायोटिक फॅक्टर्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय पाहू, आता तर सगळ्यात पहिल्यांदा टेम्परेचर पाहू। तर मेजर बायोटिक टेम्परेचरमध्ये टेम्परेचर हे एक वन ऑफ द मोस्ट इकॉलॉजिकल रिलिव्हंट फॅक्टर आहे। टेम्परेचर इट इज द वन ऑफ द मोस्ट इकॉलॉजिकल रिलिव्हंट फॅक्टर। त्याच्यानंतर टेम्परेचर काही काही ठिकाणी वेगवेगळा राहतं, जसं की पोलार रिजनमध्ये पाहिलं तर आपण सब झिरो झिरोपेक्षा कमी राहतं, त्यानंतर ट्रॉपिकल डेझर्टमध्ये पाहिलं तर 50 डिग्रीपेक्षा जास्त राहील, आणि थर्मल स्प्रिंग किंवा डीप सी हायड्रोथर्मल व्हेंटमध्ये किती राहील, 100 जास्त राहील। तर ऑल ऑर्गॅनिझम्स लिव इन द फेवरेबल टेम्परेचर रिजन्स, सगळ्या ऑर्गॅनिझम त्यांना सूट होईल अशा टेम्परेचरमध्ये राहतात। तर काही काही जसे की स्नो लेपर्ड काय हे की नाही, केरला फॉरेस्टमध्ये दिसत नाही स्नो लेपर्ड, स्नोचे जे बर्फातले ते केरलामध्ये कसे राहते। त्याच्यानंतर मँगो ट्रीज आर नॉट ग्रोन इन द टेम्परेट कंट्रीज कोणते, कॅनडा आणि जर्मनी। मँगो ट्रीज आर नॉट ग्रोन इन द कॅनडा आणि जर्मनीमध्ये। तसंच टुना फिश पण आता ट्रॉपिकल ॲटिट्यूडमध्ये ट्रॉपिकल ऑसिनमध्ये सापडत नाही टुना फिश कुठं ट्रॉपिकल ऑसिनमध्ये नाही सापडत। त्याच्यानंतर टेम्परेचरमध्ये काय युरिथर्मल आणि स्टिनोथर्मल, युरिथर्मल काय टॉलरेट द वाईड रेंज ऑफ द टेम्परेचर, आणि हे टॉलरेट करू शकतात नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर, त्याला म्हणायचं स्टिनोथर्मल, याला म्हणायचं युरिथर्मल। त्यानंतर काय टेम्परेचर कशावर अफेक्ट करतो, एक तर कायनेटिक्स ऑफ द एन्झाईम, ते एन्झाईमची जी कायनेटिक्स आहे त्याची स्पीड आहे त्याच्यावर अफेक्ट करतो, त्यामुळं काय होऊ शकतं ते बेसल मेटाबॉलिझमवर पण फरक पडेल, बेसल मेटाबॉलिझमवर फरक पडेल, आणि त्यामुळंच काय होईल ॲक्टिव्हिटी आणि फिजिओलॉजिकल फंक्शनवर सुद्धा फरक पडेल। काय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा टेम्परेचर अफेक्ट इज द कायनेटिक्स ऑफ द एन्झाईम, त्यामुळं काय होईल बेसल मेटाबॉलिझमवर फरक पडेल आणि ॲक्टिव्हिटी ऑफ द फिजिओलॉजिकल फंक्शनवर सुद्धा फरक पडेल। काही टेम्परेचरमध्ये एक्स्ट्रा पॉईंटमध्ये काही ॲलन रूलमध्ये काय होतं, मॅमल्समध्ये जे कोल्डर क्लायमेटमध्ये जे मॅमल राहतात त्यांच्यामध्ये काय असतं, शॉर्टर इयर आणि लिंब द कोल्डर क्लायमेटमध्ये असतात ते शॉर्टर इयर आणि लिंब असतात, ते कशासाठी असतं, टू मिनिमाइज द हीट लॉस। त्यानंतर बर्गमॅन रूलमध्ये काय, बर्ड आणि मॅमल अटेन द ग्रेटर बॉडी साईज इन द कोल्डर रिजन, उल्ट करायचं आपण काय करायचं, कोल्ड रिजन म्हणलं ना की ग्रेटर साईज, आणि वार्म रिजन म्हणलं की लेसर साईज, म्हणजे कोल्ड रिजन ग्रेटर साईज, वार्म रिजन लेसर साईज, बर्गमॅन रूलमध्ये ग्रेटर बॉडी साईज इन कोल्ड रिजन।
आता दुसरा अबायोटिक फॅक्टर कोणता आहे, वाटर. वाटर हा काय मोस्ट ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कशाच्या संदर्भात इम्पॉर्टंट आहे, इन्फ्लुएन्सिंग द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इन्फ्लुएन्सिंग द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे इन्फ्लुएन्सिंग द लाईफ ऑफ द ऑर्गॅनिझम. त्यानंतर काय, डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता कशी असते, कमी असते. त्यानंतर काय, प्रोडक्टी आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट. प्लांटची प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट डिपेंड ऑन द वॉटर. प्रोडक्टी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्लांट डिपेंड ऑन द वॉटर. त्यानंतर फॉर द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझमसाठी काय, जी क्वालिटी आहे ती त्याची ती पाण्याची क्वालिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. क्वालिटी क्वालिटी नॉट क्वांटिटी, क्वालिटी इज इम्पॉर्टंट. क्वालिटीमध्ये काय पाहतो आपण, कंपोजिशन पाहतो त्याचं आणि पी एच पाहतो. तसं काय पाहतो, कंपोजिशन पाहतो आणि त्याचं पी एच पाहतो. क्वालिटीमध्ये काय, कंपोजिशन आणि पी एच. त्यानंतर साल्ट कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतात, पार्ट्स पर थाउजंड. पार्ट्स पर थाउजंडमध्ये साल्ट कॉन्सन्ट्रेशन मोजतात. जर इनलँड वॉटर असेल तर लेस दॅन फाईव्ह, तर इनलँड वॉटर असेल तर लेस दॅन फाईव्ह. इनलँड वॉटरमध्ये लेस दॅन फाईव्ह, सी वॉटरमध्ये 30 ते 35. सी वॉटरमध्ये 30 ते 35, हायपर सलाईन वॉटरमध्ये 100 पेक्षा जास्त. हायपर सलाईनमध्ये 100 पेक्षा जास्त. युरिया हॅलाईन टॉलरेट वाईड रेंज ऑफ द सॅलिनिटी. स्टिनो हॅलाईन टॉलरेट नॅरो रेंज ऑफ द सॅलिनिटी. त्यानंतर फ्रेश वॉटर ॲनिमल कॅन नॉट, फ्रेश वॉटर ॲनिमल येत ना ते सलाईन वॉटरमध्ये जिवंत राहू शकत नाही. कारण काउन, ऑस्मॉटिक प्रॉब्लेममुळं ते फ्रेश वॉटर ॲनिमल नाही जगू शकत. तिसरा अबायोटिक फॅक्टर काय, लाईट. लाईटमध्ये काय, फोटोसिंथेसिस जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हर्ब्स आणि श्रब्स. त्यानंतर हर्ब्स आणि श्रब्स जे फॉरेस्टमध्ये असतात ते काय असतात, ॲडॅप्टेड असतात फोटोसिंथेसाइज इन द लो लाईट कंडिशन. कारण त्याच्यामध्ये काय असतं, कॅनोपी, ते उंच द्वाराद्वारे ते झाकलेले राहतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये कॅनोपी, त्यामुळे ते लो लाईटमध्ये सुद्धा फोटोसिंथेसाइज करू शकतात. ते ॲडॅप्टेशन राहतं त्यांच्या हर्ब्स आणि श्रबमध्ये फॉरेस्टमध्ये. त्यानंतर फोटोपिरियॉडिझम पण इम्पॉर्टंट आहे लाईटच्या प्रेझेन्समध्ये, त्या फ्लॉवरिंगसाठी, फोटोपिरियॉडिझम फ्लॉवरिंगसाठी. त्यानंतर डायवर्नल आणि सीझनल व्हेरिएशन. त्यानंतर डायवर्नल दिवस राहतं आणि सीझनल व्हेरिएशन हे कशावर डिपेंड राहतं, एक तर लाईटची इंटेन्सिटी. म्हणजे डायवर्नलमध्ये कसं आता दिवसा जास्त इंटेन्सिटी आणि रात्री कमी इंटेन्सिटी. तसं सीझनल व्हेरिएशनमध्ये कसं, आता उन्हाळ्यामध्ये मोठा दिवस असतो छोटी रात्र आणि हिवाळ्यामध्ये छोटा दिवस मोठी रात्र असं असतं ना. त्यानंतर डीप सीमध्ये कसं, डीप सी 500 मीटरपेक्षा जास्त खाली गेल्यावर सनलाईट नसतो. त्यानंतर स्पेक्ट्रल क्वालिटी, सोलार रेडिएशनची जी स्पेक्ट्रल क्वालिटी आहे, स्पेक्ट्रम आहे ते, हे सुद्धा लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रे हार्मफुल असतात आणि जे स्पेक्ट्रल कंपोनंट हे सगळेच समुद्रामध्ये वेगवेगळ्या डेप्थवर वेगवेगळे कलर पास करतात. ते एक सगळे कलर पास करत नाही, वेगवेगळ्या डेप्थवर वेगवेगळे कलर पास करतात. चौथा अबायोटिक फॅक्टर काय, विदरिंग प्रोसेसमध्ये काय माहिती का, चौथा अबायोटिक फॅक्टर सॉईल इम्पॉर्टंट आहे. सॉईलमध्ये विदरिंग प्रोसेस आहे. तर विदरिंग प्रोसेस हे डिपेंड अपॉन द इन्व्हायरमेंटल फॅक्टरवर विदरिंग प्रोसेस डिपेंड असते. आणि त्यानंतर विदरिंग प्रोसेसचे दोन टाईप आहे, एक ट्रान्सपोर्टेड सॉईल आणि दुसरं रेसिड्युअल सॉईल. ते ट्रान्सपोर्टेड आहे की रेसिड्युअल आहे, आता नेचर आणि प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल, सॉईलच्या नेचर आणि प्रॉपर्टीज कशावर डिपेंड असतात. तर ते एक तर क्लायमेटवर राहतात, नेचर ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल कशावर, क्लायमेटवर. विदरिंग प्रोसेस ही रेसिड्युअल किंवा ट्रान्सपोर्टेड आणि हाऊ द सॉईल डेव्हलपमेंट इज ऑकर्ड, सॉईलची कशी डेव्हलपमेंट झाली त्यावर पण नेचर आणि प्रॉपर्टीज ऑफ सॉईल डिपेंड असतात. त्यानंतर पर्कोलेशन आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशावर डिपेंड राहते, सॉईलचं कंपोजिशन, त्याचं ग्रेन साईज आणि त्याचं ॲग्रिगेशन. सॉईलचं कंपोजिशन, त्याची ग्रेन साईज आणि त्याचं ॲग्रिगेशन. त्यानंतर व्हिजिटेशन इन एनी एरिया, व्हिजिटेशनमध्ये त्याच्यामध्ये किती प्लँट किती असेल ते डिपेंड असतं. हे अबोवरचे सॉईल कंपोजिशन, ग्रेन साईज, ॲग्रिगेशन ते येत आहेच. आणि प्लस पी एच पण आहे त्याचं, त्याचं मिनरल कंपोजिशन पण आहे, त्याचं टोपोग्राफी पण आहे. त्याचं पी एच, त्याचं मिनरल कंपोजिशन, त्याचं टोपोग्राफी. पी एच मिनरल कंपोजिशन टोपोग्राफी. आणि त्यानंतर ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये याच्या सेडिमेंटचे कॅरेक्टरिस्टिक आहे. सेडिमेंटमध्ये जमीन ती तळाची त्याची ती सेडिमेंट त्याचं ते कॅरेक्टरिस्टिक हे त्याचे बेंथिक ॲनिमल जे एकदम तळाशी राहणारे जे ॲनिमल राहतात ते पण सेडिमेंट कॅरेक्टरिस्टिक ते ॲनिमल ते डिपेंड असतात त्याच्यावर. म्हणजे हां ते तशा प्रकारे, तर तसं एकदा पुन्हा पाहून घेऊ. नेचर आणि प्रॉपर्टीज कशावर, क्लायमेटवर, विदरिंग प्रोसेसवर आणि हाऊ द सॉईल डेव्हलपमेंट ऑकर. त्यानंतर पर्कोलेशन, होल्डिंग कॅपॅसिटी, सॉईल कंपोजिशन, ग्रेन साईज, ॲग्रिगेशन आणि व्हिजिटेशन एरिया, पी एच, मिनरल कंपोजिशन आणि टोपोग्राफी.